नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहे रेकॉर्डिंग विषयाबद्दल तर मला भरपूर दिवसापासून कमेंट येत होत्या रेकॉर्डिंग विषयाबद्दल आणि त्यानंतर आपल्या एका सबस्क्रायबर भावाने असं विचारलं होतं की दादा तू प्यानोचा आवाज इतक्या क्लिअरली कसं रेकॉर्ड करतोस ते आम्हाला पण सांग ना आणि तेही लॅपटॉप न यूज करता स्मार्टफोनने रेकॉर्डिंग करता येईल का असं विचारलं होतं तर त्याला मी रिप्लाय दिला की ठीक आहे सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून आता रेकॉर्डिंग करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टींची जरूरत लागेल ते दाखवतो मित्रांनो तर बघा तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला पाहिजे एक असा स्मार्टफोन अँड्रॉईड फोन बोलतो त्याला आपण त्याच्यानंतर एक ओ टी जी केबल ओ टी जी केबल अशी घ्या मित्रांनो जर तुमचा साधा ॲन्ड्रॉईड स्फोट असाल पहिल्यावाला तर पहिल्यावाला घ्या जर सी टाईप असेल तर सी टाईप घ्या पहिले मोबाईल झाला त्याच्यानंतर ओ टी जी केबल झाली त्याच्यानंतर मित्रांनो हा आहे साऊंड कार्ड यू एस बीवाला साऊंड कार्ड आहे मित्रांनो हा एक लागेल इथं बघू शकता माईकचा चिन्ह आहे आणि एक साऊंडचा चिन्ह दाखवला आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक अशी ऑक्स केबल लागेल एक ऑक्स केबल लागेल मित्रांनो जर ही ऑक्स केबल नसली मित्रांनो तर एक दुसरा पर्याय आहे मित्रांनो तुम्हाला अशी मिक्सरला लागते मित्रांनो तशी केबल पाहिजे हिचे पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो जर तुमच्याकडे ही केबल असेल तरीच तरी चालेल जर ही केबल असेल तरी चालेल मित्रांनो आणि त्याच्यानंतर मित्रांनो जर तुमच्या इकडं ही केबल असेल तर तुम्हाला मित्रांनो या पिनाची पण गरज लागेल जर के ही ऑक्स किम ऑक्स पिन नसेल मित्रांनो तर तुम्हाला या पिनची गरज लागेल मित्रांनो जर ही असली तुमच्याकडं तर मग तुम्हाला अशा पिनची काही गरज नाही मित्रांनो आणि दुसरी एक गोष्ट सांगतो मित्रांनो समजा जर तुमच्याकडं अशी ऑक्स केबल आहे असे ऑक्स केबल आहे समजा जात तुमच्याकडं आणि तुमच्याकडे अशा दोन पिनं आहेत या तुमच्याकडे अशा दोन पिनं आहेत तर दोघांमध्ये मी अंतर दाखवतो मित्रांनो ही सिल्वर आहे ना मित्रांनो हिला तीन काचे आहेत एक दोन आणि एक तीन तर मित्रांनो ही चालणार नाही मित्रांनो ही चालणार नाही रेकॉर्डिंगसाठी आता हिला बघा मित्रांनो हिला दोनच काचे आहेत एक आणि हा दोन तसाच मित्रांनो बघायचाच आला तर सेम टू सेम इथं पण इथं पण बघा मित्रांनो एक आणि दोन आणि इकडे बरोबर तीन तसंच हिला इथंशी कनेक्ट जर केला आपण तर इकडं इकडं तीन आणि इकडे दोन आणि त्याच्यानंतर ही पिन घेतली इकडं तीन आणि इकडे दोन तर अशा वस्तू पाहिजेत मित्रांनो आणि त्याच्यानंतरची प्रोसिजर सांगतो आता हा आपला स्मार्टफोन असतो ना त्याच्या खाली ओ टी जी केबल लावायची आहे मित्रांनो पण ही मित्रांनो ही बसणार नाही कारण माझी ओ टी जी केबल आहे ती सी टाईप आहे आणि हा स्पोट आहे हा ओल्डवाला अँड्रॉईड असतो ना साधावाला तसा आहे तर मित्रांनो असं समजा का, का मी याला कनेक्ट केलं अशी आणि याला कनेक्ट केली ना याच्या खाली ओ टी जी जग आपला यू एस बीवाला साऊंड काढ असतो तो असा इन्स्टॉल करायचा आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो ही आपले ऑक्स केबल आहे ना हिचा जो छोटावाला थ्री पॉईंट फाय mm एम एमवाला जॅक आहे ना तो इथं माईकचा चेन्न ना ह्या माईकमध्ये टाकायचा आहे आणि एक माइक माईकमध्ये टाकलेला टाकून झाला ना तर दुसरा जो स्पोर्ट राहील ना तो मित्रांनो आपला कीबोर्डचा एल मेन एल मोनो ऑप्शन असतो ना मित्रांनो त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर ही ओ टी जी केबल इथं इन्स्टॉल करायची आहे एवढं सगळं करून झालं ना मित्रांनो त्याच्यानंतर काय करायचं आहे तुमच्या फोनमध्ये कसे सेटिंग करायचे मित्रांनो तुमचा कुठलाही फोन असला ना असा साधा अँड्रॉइड त्याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे मित्रांनो सेटिंगमध्ये गेल्यानंतर मित्रांनो दिसत नसेल माफ करा सेटिंगमध्ये गेलं ना मित्रांनो का ॲडिशनल सेटिंग आहे ना ॲडिशनल सेटिंगमध्ये जायचं मित्रांनो आणि काही काही फोनला असा सिस्टम असतो मित्रांनो ओ टी जीचा ऑप्शन असतो तो ऑन करायला लागतो आता ओप्पोचा मोबाईल आहे त्याच्यात ओ टी जी सिस्टम ऑन करायला लागतो आणि माझा एम आयचा मोबाईल आहे तर त्याच्यात ऑन वगैरे काही करायला नाही लागत डायरेक्ट ओ टी जी केबल लावली की डायरेक्ट कनेक्ट होते त्याच्यानंतर मित्रांनो ॲडिशनल सेटिंगमध्ये जाऊन फक्त ओ टी जी ऑन करायचे आहे आणि त्याच्यानंतर डेव्हलपर ऑप्शन आहे ना मित्रांनो डेव्हलपर ऑप्शन तो पण चालू करायचा आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर जर तुमचा कंपनीचा कॅमेरा असेल आणि त्याला ते कनेक्ट नसेल होत ना तर मित्रांनो तुम्हाला प्ले स्टोअरवरून ओपन कॅमेरा ॲप्लिकेशन घ्यायचं आहे मित्रांनो इथं बाजूला बघा मित्रांनो ओपन कॅमेऱ्याचा फोटो येईल तर मित्रांनो ओपन कॅमेऱ्याचा फोटो येईल तसा प्ले स्टोरवरून तुम्हाला ओपन कॅमेरा ॲप्लिकेशन घ्यायचं आहे मित्रांनो जर तुमच्या कंपनीचा कॅमेऱ्याला सपोर्ट नसेल करत तरच मित्रांनो तो तुम्ही ओपन कॅमेरा ॲप घ्या आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही ओपन कॅमेरा ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केला ना तर, तर त्यामध्ये एक सेटिंग करायची आहे मित्रांनो ओपन कॅमेऱ्याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे आणि okay. सेटिंगमध्ये गेल्यानंतर ऑडिओ सोर्स असा एक ऑप्शन आहे त्या ऑडिओ सोर्स ऑप्शनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला माईक सिलेक्शनसाठी येतं तर त्याच्यामध्ये इंटरनल माईक आहे ना त्याला क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे बस इतकं सेटिंग झालं ना मित्रांनो क की कनेक्ट होईल जर मी मि, मित्रांनो ओपन कॅमेरा तेव्हाच घ्या जेव्हा तुमच्या कम कंपनीचा जो कॅमेरा असतो ना त्याला जर कनेक्ट होत नसेल तरच मित्रांनो तो ओपन कॅमेरा ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून घ्या जर कंपनीच्याला होत असेल तर काही गरज नाही मित्रांनो कारण माझ्याला कंपनीच्याला होत होता आणि माझा बहिणीचा फोन होता त्याला कंपनीच्याला होत ना होत नव्हता म्हणून ओपन कॅमेऱ्याची गरज लागत होती तर मित्रांनो तुमच्यासोबत पण जर कंपनीच्या कॅमेऱ्याला होत नसेल तर मग तुम्ही ओपन कॅमेरा ॲप्लिकेशन घेऊ शकता मित्रांनो आणि त्याच्यानंतर मग ही कीबोर्डला टाकली ना एलमध्ये आणि त्यानंतर ही अँड्रॉइड फोनला लावली ला की मित्रांनो आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा जेव्हा ही तुम्ही याच्या फोनला लावाल ला ना मित्रांनो तेव्हा आपण कॉर्ड लावल्यावर हो कसा कॉर्डचा चिन्ह येतो वरती तसं चिन्ह आलं पाहिजे मित्रांनो जर जोपर्यंत कॉर्डचं चिन्ह येत नाही ना मोबाईलमध्ये वरती तोपर्यंत तो समजा तर कनेक्ट नाही झाली एकदा एकदा मित्रांनो जर कॉर्डचं चिन्ह जर वरती आला ना मित्रांनो तर समजा जागा तुमचा हा साऊंड कार्ड त्याला कनेक्ट झालेला आहे मग त्यानंतर काय करायचा हा फोनला लावला का वरते कॉर्डचं कॉटचा चिन्ह आला का ही पिन कीबोर्डमध्ये टाकायची आहे मित्रांनो आणि कॅमेरा चालू करून मग तुम्ही रेकॉर्ड करू शकता आणि मी पण याच्यावर बऱ्याच माझ्या व्हिडिओ रेकॉर्ड केलेल्या आहेत तर एखादी व्हिडिओ जर माझी बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एखाद्या व्हिडिओची लिंक टाकून ठेवतो हो त्यावर तुम्ही बघू शकता कशी रेकॉर्डिंग झाली आहे ते तर चला मित्रांनो धन्यवाद बाय